उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला ते राजीनामा देण्यावर ठाम होते पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच आज नागपूरमधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक बोलावली देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करावं अशी भूमिका मांडली होती मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला नकार दिला तो निर्णय मान्य करत देवेंद्र फडणवीस पुन्हा कामाला लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचे नाही त्यांचा आणि ठाकरे गटाचा काहीही संपर्क झालेला नाही अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे तसेच ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते ते म्हणत त्यांनी परतीचे दार बंद केले भाजपचे अठ्ठेचाळीस नेते विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मंगळवारी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री पदावर चर्चा नाही मात्र फडणवीसच आमचे नेते असल्याचे ते म्हणाले एकच जिद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द अशा घोषणा देत कोल्हापूरसह नांदेड परभणी धाराशिवचे हजारो शेतकरी मंगळवारी रस्त्यावर उतरले होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली महामार्ग करण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाला कडाडून विरोध केला सरकारने बारा जुलैपर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करू जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरून हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पटेल यांनी दिला राज्यात आज पोलीस भरतीला सुरुवात झाली असून एकूण सतरा हजार जागेसाठी ही भरती होत आहे दरम्यान पहाटेपासूनच विद्यार्थी भरतीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील विविध क्रीडा संकुल आणि मैदानांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे आज राज्यात आजपासून सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सतरा हजार चारशे पदांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन अर्ज आले आहेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्याही जास्त आहे नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू झालंय अकोला या ठिकाणी आंदोलन सुरू आहे नाना पटोले हे संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते तेव्हा त्यांच्या पायाला चिखल लागला होता अशात एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले प्रकरणामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की मान्सून पुढील तीन चार दिवसात महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा किनारी आंध्र प्रदेश उत्तर पश्चिम बंगालचा उपसागर बिहार आणि झारखंड मध्ये शकतो त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उकाडा जाणवत आहे आयएमडीने उत्तर प्रदेश दक्षिण उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली पंजाब मध्य प्रदेश ओडिशा झारखंड बिहार आणि जम्मू विभागातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे दुसरीकडे मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून येल्लो अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिली आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात चिखल फेक आंदोलन करणार आहे महागाई बेरोजगारी नीट घोटाळा खते बियाण्यांचा काळा बाजार कायदा सुव्यवस्थेवर काँग्रेसचे हे आंदोलन होत आहे नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने चिखल आंदोलन केल्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला त्यातून सावरत असलेल्या भाजपाने आता जुलैमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी धन्यवाद यात्रा काढण्याचे ठरवले आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या कार्यक्रमानुसार धन्य यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ता पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राजकारण तापले आहे भारतीय जनता युवा मोर्चाने या कृतीचा निषेध केला व पटोलेंच्या नागपुरातील निवास आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा जाळून निषेध केला आहे नाना पटोले यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन झाले यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे महानगर महामंत्री राम अंबुलकर भाज अध्यक्ष बादल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या सोळा मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली चर्चेदरम्यान आंदोलक व व्यवस्थापक यांच्यात मागण्यांच्या पूर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरू असून रनवे पूर्णपणे तयार झाला आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळावरून विमानाची अवागमन सुरू होणार असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे याबाबत तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या तर केंद्र सरकारकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करू व सप्टेंबर महिन्यापर्यंत अमरावती विमानतळ सुरू होणार असे बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी एकोणवीस जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे येथील हादीपोरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे तर स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे हादीपोरामध्ये पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात शोध मोहीम सुरू केली होती सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत